संध्याबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवय्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण ना एक हेल्दी सँडविच बघणार आहोत. हे तुम्ही मुलांना डब्यातही देऊ शकता. ज्यावेळेस संध्याकाळी जर समजा आपल्याला फारशी भूक नसेल त्यावेळीही आपण हे बनवू शकतो. आणि किटी पार्टीला. चला तर मग करूयात रेसिपीला सुरुवात आणि हे सँडविच कट करून आपण सर्व करूयात. सँडविच हे अर्धं असं अर्ध्यातून मधून कट करायचं अगोदर. म्हणजे सँडविच तुटत नाही. तुम्ही बघू शकता किती छान कट झालेला आहे. हे मी मोड आलेले एक वाटी मूग घेतलेले आहे. ते 5 मिनटं बॉईल करून घेतलेले आहे. अगदी थोडंसं मीठ टाकून आता हे आपल्याला अर्धे मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडेसे हाफ क्रश करून घेऊयात आणि अर्धे अख्खेच ठेवूयात. क्रश करून झालेले आहेत. आता आपण बाउलमध्ये काढून घेऊयात. तुम्ही हे कच्चे पण ठेवू शकता. हे अख्खे मूग पण टाकूया त्यामध्ये. उकडलेला बटाटा घेतलेला आहे मीडियम साईज छोटा. हा घालूयात. बटाटा पण लागेल तसा घालूयात. इथे 1 चमचा सिमला मिरची घालूयात. कांदा घालूयात. 1 छोटा कांदा घेतलेला आहे. 2 चमचे घालूयात आपण. बारीक करून घेतलेला आहे कांदा. आणि पत्ताकोबी. तुम्ही यामध्ये गाजरही घालू शकता. आणि कोथिंबीर घालूयात. आलं लसूण मिरे आणि जिरे याची पेस्ट आहे ही. 1 चमचा घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. अर्ध्या लिंबाचा रस घालूयात. मीठ साखर चवीनुसार. हे आपण छान मिक्स करून घेऊयात. मी याला छान मिक्स करून घेते. इथे मी 1 क्यूब चीज घेतलेले आहे. ते किसून घालूयात. चीजने याला छान टेस्ट येते. मुलं आवडीने खातात. चीज किसून झालेलं आहे. आता हे मिक्स करून घेऊयात आपण आणि सँडविच करायला घेऊयात. हे हेल्दी सँडविच सगळ्यांनाच आवडेल. हे सँडविच खूप छान लागतं आणि मूग असल्यामुळे भाज्या असल्यामुळे हे हेल्दी तर होतंच पण मुलांनाही जास्त आवडेल. ब्राउन ब्रेड घेतलेला आहे. तुम्ही साधाही ब्रेड घेऊ शकता. आपण आता सँडविच करायला घेऊया. आपण ब्रेड स्लाईसवरती बटर लावून घेऊयात. तुम्ही तूपही वापरू शकता. तुपानेही खूप छान लागतं. मी थोडंसं ह्याला मेल्ट करून घेतलेलं आहे बटरला. आणि दुसऱ्याही स्लाईसवर आपण बटर लावून घेऊयात. मी याला लावून घेते. आपण आता हे सारण यामध्ये स्टफ करूयात ब्रेडवरती. तुम्ही याच
यामध्ये चीज घातलं नाही तरी चालेल, जे चीज खात नाहीत त्यांनी हे नाही घातलं तरी चालेल, पण मुलांसाठी थोडं तरी घालावंच लागतं। तुम्ही यामध्ये वरतून चीज किसूनही घालू शकता, पण आपण आतमध्ये घातल्यामुळे चीज किसून घालण्याची काही गरज नाही। आणि ही ब्रेड स्लाइस आपण यावर ठेवूयात आणि याला आता ग्रिल करून घेऊयात। तव्यावर आपण बटर घालूयात। तुम्ही हे सँडविच ग्रिलमध्ये पण ग्रिलरमध्ये पण ग्रिल करू शकता। पण इथे मी तव्यावरच दाखवते। आता हे आपण सँडविच ग्रिल करून घेऊयात। छान कुरकुरीत करून घेऊयात। गॅस पण मी कमी ठेवलेला आहे। आपले आता सँडविच तयार झालेले आहे। ग्रिल छान झालेले आहे, तुम्ही बघू शकता। आपण आता हे गॅस मी बंद करते आणि प्लेटमध्ये सर्व करते। मग मैत्रिणींनो, कसे काय वाटले? चीज मूग स्प्राउटेड मूग ग्रिल सँडविच नक्की करून बघा। आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। हॅपी कुकिंग। भेटूयात पुढील व्हिडिओत एका नवीन रेसिपीसोबत। हेल्दी खा आणि मस्त रहा।